निप्पाणीच्या जनतेने भूल थापांना बळी पडू नये. नगराध्यक्ष जयवंत भाटले. कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निप्पाणी नगरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विषय क्रमांक 11 व 12 म्युन्सिपल हायस्कूल जागा हस्तांतर करण्याविषयी शिक्षण तज्ज्ञ कमिटी नेमून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल आणि डिमॉलिशच्या विषयाबद्दल सभागृहामध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी माध्यमांशी बोलताना नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी सांगितले. सध्या SFC स्पेशल निधी स्लम एरियामध्ये 15th फायनल्स आणि 14th फायनल्स अंतर्गत कामे सुरू आहेत. जवाहर तलाव गार्डन, फिल्टर हाऊस, लाईट व्यवस्था, गेट वॉचमेन रूम कामे सुरू होणार आहेत अशी त्यांनी सांगितले. निप्पाणीच्या जनतेने भूल थापांना बळी पडू नये. निप्पाणी मतदारसंघात जोल्ले दाम्पत्याने भरपूर शाश्वत कामे केलेले असून यापुढेही नगर विकास करण्यासाठी सक्षम आणि कटिबद्ध असल्याचे सांगितले. जेव्हा नगरामध्ये रस्ता गटार कामे अपूर्ण असताना दत्त खुले काम आणि जवाहर तलावाची संरक्षण बिंद बांधण्याची काम गरज होती असा प्रश्न माध्यमांशी बोलताना विचारला. यावेळी नगराध्यक्ष नीता बागडे, नगरसेवक राजू गुंदेचा, संतोष सांगावकर, सद्दाम नगारजी, शासन नियुक्त नगरसेवक दत्ता जोत्रे, दीपक पाटील, विजय टवळे आदी उपस्थित होते. कोल्हापूर ब्रिज आम्ही दोनचे पहिल्यांदा, कारण फंड नसल्यामुळे आमच्याकडे आणि गव्हर्नमेंट लाईटचं प्रोविजन नसल्यामुळं आम्ही काय केलं की ते रिपेअरिंग करायला बघितलं, पण तो खाची केबल बस्ट असल्यामुळं ते आमचं काम थांबलं. मग आता जे आमचं 50% त्यामध्ये आम्ही ते घातलं काम ऑलरेडी टेंडर झालंय. 1-8 तासामध्ये ते बेळगाव नाका टू बेळगाव ब्रिज ते लाईट जे लाईट चालू आहेत, पण खाची केबल बस्ट झाली असेल स्टेट लाईट, पण काही एक गोष्ट नाही. 10-12 लाखाचा आहे, त्याच्यामुळे DCF रिलेटेड कुठले काम करायला होती आणि हे कुठले काम करत DCF म्हणजे सरकारी दरबारी अप्रूव्ह झाले आम्हाला कुठले काय करायला येत नाही. काय असेल त्याची काम चर्चेत यावी आणि त्याप्रमाणे बरोबर त्यांचं मी आणि काही आभार मानतो. आणि चर्चा आंबेडकरचा आंबेडकर स्तंभ केला त्या भ्रष्टाचार दर्जा पण बरोबर नाही आणि काम पण बरोबर, काम चालू होणार पण ते 3 ते 4 वेळा केले. पॅचवर केलं ते फक्त नावाचं केलं. काय झालं पॅचवर किती व्यवस्थित केलं मी PWD ते आता काय रोडच होणार आहे.